रोपवने वन परिक्षेत्र कोरेगाव अनिर्बंध वृक्षतोड गुरे सराई वणवा वाढतं शहरीकरण या कारणांमुळे जमिनीवरील वृक्षांचं प्रमाण कमी होत आहे. हवा पाणी आणि जमिनीचे प्रदूषण मोठ्या प्रमाणावर होत आहे. यामुळे हवामान आणि ऋतुचक्र यात बिघाड झालाय. तसंच जागतिक तापमान वाढ अवेळी आणि अनिश्चित पडणारा पाऊस अतिवृष्टी आणि अवर्षण या कारणांमुळे पृथ्वीवरील वनांची घनता अत्यंत कमी होत आहे. सदर परिस्थिती बदलून सजीवांसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करणं गरजेचं आहे. या सर्वांवर एकच उपाय आहे आणि तो म्हणजे वृक्षारोपण. वन परिक्षेत्र कोरेगाव जिल्हा सातारा यांनी हाच दुवा हेरून वनक्षेत्रात वृक्षांची लागवड करून वनांची घनता वाढवण्याचा ध्यास घेतला आहे. कोरेगाव वन परिक्षेत्रात पावसाची वार्षिक सरासरी 600 ते 800 मिलीमीटर इतकी आहे. या वनक्षेत्रामध्ये विविध प्रकारचे प्राणी आढळतात, जसे की भेकर असेल, ससा, घोरपड, साळिंद्री, रानडुक्कर, नंतर कोल्हा, तरस. बिबट्याचा वापर वर्षातून एकदा जाणवतो की ज्याचे ठसे फक्त मिळतात आणि तो शक्यतो आजपर्यंत कुठल्याही मानसिक हानी किंवा प्राणीहानी न करता वावर करून एक 2-3 दिवसाचं आश्रयस्थान घेऊन तो पुढे निघून जातो. तर मोर, लांडोर, तितर, लावा, चिमण्या, पोपट, कावळे इत्यादी पक्षी पण आढळतात. आणि झाडांमध्ये जर बघितलं तर साग, सालईसारखा सुद्धा झाड आहे. धायटी म्हणून औषधी वनस्पती आहे, ती सुद्धा आपल्याला मिळते. मोगली एरंड पण बऱ्यापैकी आपल्याला सापडतो. सन 2015-16 या वर्षी कृत्रिम वन निर्मिती, भरगच्च वनीकरण कार्यक्रम, राज्य पर्यटन योजना इत्यादी योजनांच्या माध्यमातून वृक्षारोपण करण्यात आलं. 2015-16 एकूण 110 हेक्टर क्षेत्रावर रोप वनांची निर्मिती करण्यात आली आहे. या रोप वनांमध्ये 1,12,880 रोपांची लागवड करण्यात आली आहे. तसंच सन 2016-17 या वर्षी 2 कोटी वृक्ष लागवड अभियानाअंतर्गत 105 हेक्टर क्षेत्रावर 97,855 रोपांची लागवड करण्यात आली आहे. लागवड करण्यात आलेल्या रोपांपैकी जिवंत रोपांची टक्केवारी 95% इतकी आहे. रोपवन लागवडीसाठी खोदलेले खड्डे आणि चरांमध्ये पाणी साठलं जात आहे. या साठलेल्या पाण्याचा उपयोग वृक्षांच्या सिंचनासाठी होत आहे. चरातील पाणी जमिनीत मुरलं गेल्याने भूजल पातळीत वाढ झाली आहे. वृक्षांची मुळं ही माती धरून ठेवण्याचं महत्वाचं काम करतात. याचा परिणाम म्हणजे पावसामुळे होणारी जमिनीची धूप थांबली आहे. पावसाच्या पाण्यामुळे वाहून जाणारा मातीचा सुपीक थर टिकून राहण्यास मदत होत आहे. वृक्षारोपवनामुळे वनक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर झाडोरा निर्माण झाला आहे. जमिनीत ओलावा टिकून राहण्यास वृक्षांमुळे मदत झाल्याने गवताची सुद्धा चांगली वाढ झाली आहे. या गवताचा उपयोग वन्य प्राणी आणि जनावरांसाठी खाद्य म्हणून होतो. लोकसहभाग आणि वन परिक्षेत्र अधिकारी यांनी एकत्र येऊन संयुक्त वन व्यवस्थापन समितीची रचना केली आहे. त्यामध्ये लोकांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर आहे. वन खात्याचं हे पवारवाडीचं क्षेत्र, ह्या क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीनं काम चालू आहे आणि या क्षेत्रामध्ये खड्डे खणलेत, CCTV काढलेत, चांगल्या पद्धतीची चांगली झाडं लावलेत आणि ह्या झाडांचा चांगला उपयोग होते गावाला. चाऱ्यामुळं आमचं दूध उत्पादन छान झालंय आणि यामुळं गावची परिस्थिती चांगल्या पद्धतीनं सुधारते. यातून नापीक जमीन होती, खराब होती, त्यामुळं शासनानं खड्डे बिड्डे म्हणजे झाडाचे भरपूर हे केलेले आहे. त्यामुळे आमच्या विहिरीने पाणी भरपूर हे आले. या समितीच्या माध्यमातून वन क्षेत्रामध्ये कुऱ्हाड बंदी, चराई बंदी, अतिक्रमण बंदी, वणवा प्रतिबंधक उपाय योजना राबवल्या जातात. लोकसहभाग आणि वन परिक्षेत्र कोरेगाव यांच्या प्रयत्नातून ओसाड डोंगर हिरवळीनं फुलून गेला आहे.